मोडानिंबे येथे राज्यस्तरीय फ्लाइंग किक बॉक्सिंगच्या स्पर्धा संपन्न। सोलापूर जिल्हा फ्लाइंग किक बॉक्सिंग असोसिएशन व नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने राज्यस्तरीय फ्लाइंग किक बॉक्सिंगच्या स्पर्धा स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोन्नीम येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यातील एकूण 253 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याने 31 सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावला तर उपविजेतेपद अहमदनगर जिल्हा तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकावला। या स्पर्धेचे आयोजन असोसिएशनचे राज्य सचिव उमेश शिंदे यांनी केले होते। याप्रसंगी असोसिएशनचे राज्याध्यक्ष तथा समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रीय सचिव सुदर्शन पांढरे, जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, माजी सरपंच बाबूराव सुर्वे, नागनाथ ओहोळ, कुरण गिड्डे, सुधीर सुर्वे, चंद्रकांत गिड्डे, हनुमंत गाडगे, राजेश निंबाळकर, डॉक्टर शरद थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी शंकर जाधव, सागर शेंडे, शुभम पुरवत, पांडुरंग पवार, गणेश गुरव, आकाश कोळी, प्रशांत जाधव, विजय थिटे, धनश्री कुंभार यांनी परिश्रम घेतले। स्पर्धेचे बक्षीस वितरण त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्पर्धेचे सूत्रसंचालन शिवाजी लोखंडे यांनी केले। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसाट, मोडानिम। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।